सोलापूर जिल्ह्यासाठी वरदवाहिनी ठरलेलं आणि भीमा नदीवर असलेलं उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलं असून या उजनी धरणातून भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे जवळपास आज उजनी धरणातून भीमा नदीमध्ये चाळीस हजार क्युसेचने पाणी सोडण्यात येत असून वीर धरणातून देखील जवळपास तेत्तीस हजार क्युसेसचा पाण्याचा साठा हा भीमा नदीमध्ये दे सोडण्यात दे येतोय त्यामुळे भीमा नदीला मोठा पूर आलाय प्रशासनानं कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक पाणी सोडल्यानं आमचं नुकसान होत असल्याची भावना नदीकाठच्या शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे अचानक नदीला पाणी आल्यानं नदीकाठच्या पाण्याची पातळी वाढते त्यामुळे आमच्या मोटारी पाईप्स आणि केबल ह्या पाण्यामध्ये बुडतात किंवा पंधरा ते वीस एच पीच्या मोठ्या मोटारी सहजरित्या अचानक पाणी आल्यामुळे नदीतून बाहेर काढणं शक्य नसल्याची भावना शेतकऱ्यांनी बोलून दाखवली त्यामुळे प्रशासनानं कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक पाणी आल्यानं शेतकऱ्याची आपल्या मोटारी केबल्स आणि पाईप नदीतून बाहेर काढण्यासाठी मोठी तारांबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळतंय इथून पुढच्या काळात प्रशासनानं आणि शेतकऱ्यांनी योग्य समन्वय साधून जर प्रशासनानं शेतकऱ्यांसाठी आगाऊ सूचना अगोदर देऊन ठेवल्या आणि शेतकऱ्यांनी देखील जाणीवपूर्वक त्या सूचनांचं पालन केलं तर त्या ठिकाणी शेतकऱ्याचं होणारं नुकसान हे येत्या काळामध्ये निश्चितपणानं टाळता येऊ शकतंय